विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या लेक्चर मध्ये इयत्ता 10वी चं अरिथमेटिक प्रोग्रेशन या लेसन मधला जो 3.1 हा जो प्रॅक्टिस सेट आहे, या प्रॅक्टिस सेट मधील दोन गणित पाहिले पहिल्या प्रश्नातील। तर 3.1 मधील प्रश्न क्रमांक पहिल्यातील तीसर गणित पो। तर गणित नंबर 3 पा, ऋण 10 ऋण 10 माइनस 10 माइनस 6 माइनस 2 एंड 2 डैश डैश डैश। आपल्याला प्रश्न असा आहे, व्हिच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स आर एपी, इफ दे आर एपी फाइंड द कॉमन डिफरेंस। या सिक्वेन्स ही जी सिक्वेन्स आहे, ही सिक्वेन्स एपी अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे किंवा नाही ते आपल्याला ठरवायचं आहे। आणि जर ही एपी असेल म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन असेल तर त्याचा कॉमन डिफरन्स आपल्याला काढायचा आहे। तर या ठिकाणी पहा, आंसर मध्ये लिहू आपण T1 इक्वल मायनस 10, T2 इक्वल मायनस 6, T3 इक्वल मायनस 2 एंड T4 इक्वल 2। आता एपी आहे किंवा नाही कसं ठरवत असतात, तर त्याचा कॉमन डिफरन्स काढतात। देअरफोर डी इक्वल डी फॉर डिफरन्स कॉमन डिफरन्स T4 मायनस T3, नंतरच्या टर्म मधून आधीचं टर्म सबस्ट्रॅक्ट करायचं। तर T4 मायनस T3, T4 इज 2 मायनस साइन आपल्या फॉर्म्युल्यामधलं, आणि T3 इक्वल मायनस 2 मीन्स 2 मायनस इंटू मायनस प्लस 2 अँड 2 प्लस 2 इक्वल 4। देन डी इक्वल T3 मायनस T2, T3 इज मायनस 2 मायनस साइन, T2 इज मायनस 6 मीन्स मायनस 2 मायनस इंटू मायनस प्लस 6, मायनस 2 प्लस 6 इक्वल 4। देन डी इक्वल T2 मायनस T1, T2 इज मायनस 6 मायनस T1 इज मायनस 10 मायनस 6 मायनस इंटू मायनस प्लस 10 इक्वल 4 मायनस 6 प्लस 10 इक्वल 4। देअरफोर इन इच स्टेप वी कैन कैलकुलेट कॉमन डिफरेंस, दैट मीन्स T4 माइनस T3, T3 माइनस T2, T2 माइनस T1 एंड कॉमन डिफरेंस इज सेम, वी गेट कॉमन डिफरेंस 4। देयरफोर द गिवन सिक्वेंस माइनस 10 माइनस 6 माइनस 2 2 डैश डैश इज एपी। ही जी सिक्वेन्स आहे ही अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे का, तर आपल्याला कॉमन डिफरन्स हा कॉन्स्टंट मिळाला आहे। आपण इथे प्रत्येक ठिकाणी कॉमन डिफरन्स काढला, त्यामुळे आपण असं लिहायचं डी इज अ कॉन्स्टंट अँड डी इक्वल 4। देअरफोर द सिक्वेन्स मायनस 10 मायनस 6 मायनस 2 2 डॅश डॅश इज एपी। देन फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे आपल्यासाठी, नंबर 4 0.33 डॅश डॅश डॅश। तर या ठिकाणी आन्सर मध्ये लिहू आपण T1 इक्वल 0.3,
T2 इक्वल 0.33 एंड T3 इक्वल 0.333। T1 मीन्स फर्स्ट टर्म, T2 मीन्स सेकंड टर्म, दिस इज थर्ड टर्म। देयरफॉर कॉमन डिफरेंस डी कैलक्युलेट करू, डी इक्वल कसा काढतात, तर T4 मायनस T3, T4 इज 0.333 मायनस 0.33। ही सबस्ट्रॅक्शन कशी करायची पहा, 0.333 मायनस 0.33, हा 3 जसाच्या तसा, 3 मायनस 3 0, 3 मायनस 3 0, पॉइंट खाली पॉइंट, 0 मायनस 0 0, काय आला आंसर आपला, इक्वल 0.003। आता नेक्स्ट टू टर्म घेऊ, डी इक्वल T2 मायनस T1, सेकंड टर्म मधून फर्स्ट टर्म सबस्ट्रॅक्ट करू, T2 इज 0.33 मायनस T1 इज 0.3, मीन्स 0.33 मायनस 0.3, आ 3 मायनस 3 इक्वल 0.0, 0.03, 0.03, हा 0.003 आहे आणि हा 0.03 आहे। देअरफोर कॉमन डिफरन्स डी इज नॉट कॉन्स्टंट, देअरफोर डी इज नॉट कॉन्स्टंट। आपल्याला सारखा मिळाला का, नाही। देअरफोर डी इज नॉट कॉन्स्टंट याचा अर्थ काय होते, मीन्स द गिवन सिक्वेन्स, द गिवन सिक्वेन्स इज नॉट एन एपी, गिवन सिक्वेन्स ही एपी नाही का, तर कॉमन डिफरन्स हा सेम सारखा आलेला नाही। नंतर यामधला क्वेश्चन नंबर 5 पाहू, क्वेश्चन नंबर 5 आपल्या 3.1 मध्ये दिलेला आहे, क्वेश्चन नंबर 1 मधला 5 क्वेश्चन, 0 मायनस 4 मायनस 8 मायनस 12 डॅश डॅश डॅश। आन्सर, द गिवन सिक्वेन्स इज, द गिवन सिक्वेन्स इज 0 मायनस 4 मायनस 8 मायनस 12 डॅश डॅश। देअरफोर T1 इक्वल 0, फर्स्ट टर्म ऑफ द सिक्वेन्स इज कॉल्ड एज T1 ऑर A। T1 इक्वल 0, T2 इक्वल मायनस 4, T3 इक्वल मायनस 8 अँड T4 इक्वल मायनस 12। देअरफोर नाउ वी कॅल्क्युलेट कॉमन डिफरन्स डी, देअरफोर कॉमन डिफरन्स डी इक्वल T4 मधून T3 सबस्ट्रॅक्ट करायचं, T4 मायनस T3, T4 इज मायनस 12, हे मायनस साईन आपल्या फॉर्म्युल्यामधला आहे, यामधून T3 सबस्ट्रॅक्ट करायचं, T3 इक्वल मायनस 8, मायनस 12 मायनस इंटू मायनस प्लस 8, मायनस 12 प्लस 8 इक्वल मायनस 4। नंतर डी इक्वल T3 मायनस T2, T3 मायनस T2, T3 इज मायनस 8, मायनस साईन आपल्या फॉर्म्युल्यामधला, T2 इज मायनस 4, मीन्स मायनस 8 मायनस इंटू मायनस प्लस 4 इक्वल मायनस 4। डी इक्वल T2 मायनस T1, T2 इज मायनस 4, मायनस साईन, T1 इज 0, मायनस 4 मायनस 0 इक्वल मायनस 4,
इन ईच केस वी गेट डी इक्वल माइनस फोर. दैट मीन्स डी इज अ कॉन्स्टंट. डी इज कॉन्स्टंट माइनस फोर. डी किती मिळाला आपल्याला? माइनस फोर. देअरफोर डी इज अ कॉन्स्टंट. देअरफोर द गिवन सिक्वेन्स विच इज सिक्वेन्स झिरो माइनस फोर माइनस एट माइनस ट्वेल्व डॅश डॅश इज एन एपी. डी कॉन्स्टंट आला तर एपी आहे, अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. आणि डी जर कॉन्स्टंट नाही आला तर ती सिक्वेन्स अरिथमॅटिक प्रोग्रेशन नाही असं म्हणतात. नंतरचा गणित पाहू. नंतरचा प्रश्न आहे नंबर सिक्स. मायनस वन अपॉन फाईव्ह, मायनस वन अपॉन फाईव्ह, मायनस वन अपॉन फाईव्ह डॅश डॅश डॅश. हिअर द गिवन सिक्वेन्स इज, द गिवन सिक्वेन्स इज मायनस वन अपॉन फाईव्ह, मायनस वन अपॉन फाईव्ह, मायनस वन अपॉन फाईव्ह डॅश डॅश. दॅट मीन्स टी वन इक्वल मायनस वन अपॉन फाईव्ह, टी टू इक्वल ऑल्सो मायनस वन अपॉन फाईव्ह अँड टी थ्री इक्वल मायनस वन अपॉन फाईव्ह. देअरफोर कॉमन डिफरन्स डी इक्वल टी फोर मायनस टी थ्री मायनस वन अपॉन फाईव्ह मायनस टी थ्री इज ऑल्सो मायनस वन अपॉन फाईव्ह. मीन्स मायनस वन अपॉन फाईव्ह मायनस इंटू मायनस प्लस वन अपॉन फाईव्ह. मायनस वन अपॉन फाईव्ह प्लस वन अपॉन फाईव्ह इक्वल झिरो. देन अनदर केस टी टू मायनस टी वन, टी टू मायनस टी वन, टी टू इज मायनस वन अपॉन फाईव्ह मायनस टी वन इज ऑल्सो मायनस वन अपॉन फाईव्ह इक्वल मायनस वन अपॉन फाईव्ह प्लस वन अपॉन फाईव्ह ऑल्सो झिरो. इन इच केस वी गेट कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट अँड इट इज झिरो. देअरफोर वी कॅन राईट कॉमन डिफरन्स, कॉमन डिफरन्स डी इज अ कॉन्स्टंट and it is zero. Therefore, the given sequence, the given sequence, which is sequence minus 1 upon 5, minus 1 upon 5, minus 1 upon 5, dash dash is an AP. ही AP आहे. याला म्हणतात जर डी कॉन्स्टंट असेल तर ती एपी आहे आणि जर डी कॉन्स्टंट नसेल तर ती एपी नाही. द सिक्वेन्स इज ऑल्सो कॉल्ड एज झिरो सिक्वेन्स. दॅट मीन्स हिअर डी इज कॉन्स्टंट. देअरफोर वी राईट द गिवन सिक्वेन्स इज एन एपी. देन क्वेश्चन नंबर सेवन, प्रॉब्लेम नंबर सेवन. हिअर थ्री, थ्री प्लस अंडर रूट टू, थ्री प्लस टू अंडर रूट टू, देन थ्री प्लस थ्री अंडर रूट टू डॅश डॅश डॅश. हिअर आन्सर टी वन इक्वल थ्री, टी टू इक्वल थ्री प्लस अंडर रूट टू, टी थ्री इक्वल थ्री प्लस टू अंडर रूट टू अँड टी फोर इक्वल थ्री प्लस थ्री अंडर रूट टू. नाऊ वी कॅन कॅल्क्युलेट कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स
डी इक्वल टी फोर माइनस टी थ्री इक्वल टी फोर इज थ्री प्लस थ्री अंडर रूट टू माइनस टी थ्री, टी थ्री इज थ्री प्लस टू अंडर रूट टू इक्वल थ्री प्लस थ्री अंडर रूट टू माइनस थ्री माइनस इन टू प्लस माइनस टू अंडर रूट टू प्लस थ्री माइनस थ्री डिलीट देन थ्री अंडर रूट टू माइनस टू अंडर रूट टू इक्वल थ्री माइनस टू अंडर रूट टू इक्वल थ्री माइनस टू इक्वल वन अंडर रूट टू दैट मीन्स ओनली अंडर रूट टू द कोएफिशिएंट ऑफ स्क्वायर रूट टू इक्वल वन देयरफॉर वी गेट कॉमन डिफरेंस डी इक्वल स्क्वायर रूट टू दैट मीन्स अंडर रूट टू हियर डी we get d equal under root 2. Now in second case, d equal t3 minus t2. t3 is 3 plus 2 under root 2 minus t2 is 3 plus under root 2 equal 3 plus 2 under root 2 minus into plus equal minus 3 minus into plus equal minus under root 2 plus 3 minus 3 delete hotil mag ithe kay re 2 under root 2 minus under root 2 therefore the coefficient of this square root 2 is 2 and coefficient of this under root 2 is 1 minus 1 अंडर रूट टू दैट मीन्स टू माइनस वन इक्वल वन अंडर रूट टू वन लिहिला नाही तरी चालते कोएफिशिएंट काही नसला तर काय असतो वन नाउ इन थर्ड केस कॉमन डिफरन्स डी टी टू माइनस टी वन टी टू इज थ्री प्लस अंडर रूट टू माइनस टी वन इज थ्री प्लस थ्री माइनस थ्री डिलीट हियर अंडर रूट टू देयरफॉर डी इज कॉन्स्टंट किती मिळाला आपल्याला प्रत्येक केस मध्ये डी इक्वल अंडर रूट टू हियर डी इक्वल अंडर रूट टू हियर डी इक्वल अंडर रूट टू अँड हियर डी ऑल्सो इक्वल स्क्वायर रूट टू दॅट मीन्स डी इज अ कॉन्स्टंट देअरफॉर The given sequence is an AP. The given sequence is an AP. समजून राहिलं? ओके. पा नंतरचा क्वेश्चन आहे आपल्यासाठी क्वेश्चन नंबर 8. आपल्याला आठव्या गणितामध्ये दिलेला आहे क्वेश्चन नंबर 8 127 132 137 --. तर या ठिकाणी आपण याचा आंसर पाहूया टी वन इक्वल 127 द गिवन सिक्वेन्स इज धिस T1 equal 127, T2 equal 132, and T3 equal 137. Therefore, common difference D, T3 minus T2. T3 is 137 minus T2 is 132. 7 minus 2 equal 5, 3 minus 3 equal 0, 1 minus 1 equal 0, equal 5. In next case, D equal T2 minus T1. 132 minus T1 is 127. 12 minus 7 equal 5, 3 minus 3 0, 1 minus 1 0 equal 5. That means D is a constant. Therefore,
डी इज कॉन्स्टंट एंड डी आपल्याला किती मिळाला तर 5. देअरफोर द गिवन सिक्वेन्स इज एन एपी. देअरफोर डी इज अ कॉन्स्टंट. देअरफोर जी आपल्याला सिक्वेन्स दिलेली आहे ती काय आहे? एपी, अरिथमेटिक प्रोग्रेशन. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण प्रश्न क्रमांक 1 हा पूर्ण केलेला आहे. प्रश्न क्रमांक 2 पाहू. प्रश्न क्रमांक 2 आपल्याला दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 2. राइट एन एपी हुज फर्स्ट टर्म इज ए एंड कॉमन डिफरेंस इज डी इन ईच ऑफ द फॉलोइंग. ए एंड डी आर गिवन एंड फाइंड राइट एन एपी. फाइंड एपी. आपल्याला एपी तयार करायची आहे. अरिथमेटिक प्रोग्रेशन तयार करायचं आहे की ज्यामध्ये आपल्याला कॉमन डिफरन्स डी आणि फर्स्ट टर्म टी वन इक्वल ए हा दिलेला आहे. ए दिलेला आहे आणि डी दिलेला आहे. तर आपल्याला या ए आणि डी वरून ती अरिथमेटिक प्रोग्रेशन कोणती आहे ती आपल्याला पाहायची आहे. तर पहा, पहिल्या गणितासाठी पहिल्यांदा पहिल्या प्रश्नामध्ये याच्यातल्या पहिल्या गणितामध्ये आपल्याला दिलेला आहे ए इक्वल 10 अँड डी इक्वल 5. नंबर 1, ए इक्वल 10 अँड डी इक्वल 5. आन्सर T1 इक्वल ए इक्वल 10 अँड कॉमन डिफरन्स डी इक्वल 5. ए 10 एंड डी इज 5. देअरफोर T1 इक्वल ए इक्वल 10 देन T2 इक्वल ए प्लस डी इक्वल 10 प्लस 5. ए इक्वल 10 डी इक्वल 5 देअरफोर 10 प्लस 5 इक्वल 15. टी टू प्लस डी. तर T2 किती मिळाला आपल्याला? 15 प्लस डी इज 5. 15 प्लस 5 20. T4 इक्वल T3 प्लस डी इक्वल T3 इज 20 प्लस डी इज 5 इक्वल 25. देअरफोर द एपी इज फर्स्ट टर्म 10 कॉमा 15 20 अँड 25 डॅश. या ठिकाणी आपण ही एपी तयार केलेली आहे. पहिल्या टर्म मध्ये डी मिळवायचा, दुसरं सेकंड टर्म मिळते आपल्याला ए मध्ये डी मिळवला, थर्ड टर्म काढायसाठी T2 मध्ये डी मिळवायचा, फोर्थ टर्म काढायसाठी T3 मध्ये डी मिळवायचा. तर या पद्धतीने आपण एपी तयार केलेली आहे. प्रत्येक गणितामध्ये याच पद्धतीने आपल्याला एपी तयार करायची आहे. नंतर यामधला दुसरं गणित पाहू आपण. सेकंड क्वेश्चन आहे ए इक्वल -3 अँड डी इक्वल 0. ए इक्वल -3 अँड डी इक्वल 0. देअरफोर T1 इक्वल ए इक्वल -3 अँड कॉमन डिफरन्स इक्वल 0. देअरफोर T1 इक्वल ए इक्वल -3. T2 कसा मिळेल? तर T1 मध्ये कॉमन डिफरन्स मिळवायचा 0. T1 इज -3 प्लस 0 इक्वल -3. T3 कसा मिळेल? तर T2 मध्ये कॉमन डिफरन्स 0 मिळवायचा.
म्हणजेच या पद्धतीनं टी वन प्लस डी इक्वल टी वन इज मायनस थ्री प्लस झिरो इक्वल मायनस थ्री, टी टू प्लस डी इक्वल टी टू इज मायनस थ्री प्लस डी इक्वल झिरो इक्वल मायनस थ्री, टी फोर इक्वल टी थ्री प्लस डी दॅट मीन्स मायनस थ्री प्लस झिरो इक्वल मायनस थ्री. देअरफोर द एपी इज मायनस थ्री कॉमा मायनस थ्री कॉमा मायनस थ्री कॉमा लाईक दिस. या पद्धतीने आपण एपी तयार केलेली आहे या ठिकाणी. नंतर थर्ड क्वेश्चन प्रॉब्लेम नंबर थ्री. थ्री मध्ये आपल्याला दिलेलं आहे ए इक्वल मायनस सेवन अँड डी इक्वल वन अपॉन टू. हिअर टी वन इक्वल ए इक्वल मायनस सेवन अँड डी इक्वल वन अपॉन टू. टी वन इक्वल ए इक्वल मायनस सेवन, टी टू टी वन प्लस डी दॅट मीन्स मायनस सेवन प्लस वन अपॉन टू. कसा काढायचा पहा, याला डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे वन आहे. मायनस सेवन इंटू टू मायनस इंटू प्लस इक्वल मायनस सेवन टू चा फोर्टीन प्लस वन वन चा वन मल्टिप्लिकेशन ऑफ डिनॉमिनेटर ऍट डिनॉमिनेटर वन टू चा टू. देअरफोर मायनस फोर्टीन प्लस वन इक्वल मायनस थर्टीन अपॉन टू. हा आपल्याला टी टू मिळालेला आहे. नंतर टी थ्री काढू. टी थ्री कसा काढायचा, तर टी टू प्लस डी इक्वल टी टू इज मायनस थर्टीन अपॉन टू प्लस डी इज वन अपॉन टू. हिअर डिनॉमिनेटर इज सेम टू. मायनस थर्टीन प्लस वन, मायनस थर्टीन प्लस वन इक्वल मायनस ट्वेल्व अपॉन टू अँड मायनस ट्वेल्व अपॉन टू मायनस डिवाइड बाय प्लस इक्वल मायनस. टू वन चा टू टू सिक्स चा ट्वेल्व, सिक्स अपॉन वन इक्वल सिक्स मायनस सिक्स. देन टी फोर टी थ्री प्लस डी. टी थ्री इज मायनस सिक्स प्लस डी, डी इज वन अपॉन टू. हिअर डिनॉमिनेटर इज वन. मायनस सिक्स इंटू टू इक्वल मायनस सिक्स टू चा ट्वेल्व प्लस वन वन चा वन अपॉन मल्टिप्लिकेशन ऑफ डिनॉमिनेटर ऍट डिनॉमिनेटर मायनस ट्वेल्व प्लस वन इक्वल मायनस इलेवन अपॉन टू. देन टी फोर काढला आपण. देअरफोर द एपी इज फर्स्ट टर्म इज मायनस सेवन, सेकंड टर्म इज मायनस थर्टीन अपॉन टू, थर्ड टर्म इज मायनस सिक्स अँड फोर्थ टर्म इज मायनस इलेवन अपॉन टू डॅश डॅश डॅश. दिस इज एपी. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण प्रश्न क्रमांक दोनचे तीन प्रश्न पाहिलेले आहेत. यामधले तीन बाकी आहेत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहू आपल्या गुरुकृपा क्लासमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करायचं. ओके.